आजच्या भागात पहा शकुआत्याही मिरिंद काकाच्या बायकोला म्हणत असते की काकू सिंधूकडे बघून माझा जीव खूप जळतोय कारण आता मला सिंधूचे हे दुःख बघवत नाही तेव्हा काकू ही आत्याला म्हणते की आत्या असं काहीही होणार नाही आणि म्हणते तिचा स्वभाव तुम्हाला माहीत आहे ना पण ती शांत झाली ना की बापूला ती माफ करेल तेवढ्यात सिंधू तिथे आत्याला म्हणते की आत्या मला लगेच आता पुण्याला निघावं लागेल तेव्हा काकू म्हणते की काही नाही सिंधू चार दिवस इथे थांब आणि नंतर जा कारण त्यामुळे आमच्या जीवाला मग घोर लागणार नाही तर सिंधू म्हणते काकू माझा अभ्यास बुडतोय तर शकू आत्या म्हणते की सिंधू मला माहीत आहे तुझा अभ्यास बुडतो कारण तू दोन दिवसात तुझा अभ्यास करून टाकशील पण तुला ही भीती वाटते ना की जाव बापू येऊन मला घेऊन जातील म्हणून तर सिंधू म्हणते असं काही नाही आत्या तर सिंधू म्हणते ते आले काय आणि नाही आले काय मला नाही काही फरक पडत आणि म्हणते ते जरी आले तर तुम्ही मला त्यांच्याबरोबर जाण्याचा अजिबात आग्रह करायचा नाही आणि म्हणते की हे नाते आता त्यांनी तोडले आहे तेव्हा आता त्यांनी तोडलेले नाते मी हे मान्य करणार तर इकडे राजेश्री राघवला म्हणते की राघव तू खूप मोठी चूक केलीस आणि तू सिंधूला घराबाहेर काढले आणि म्हणते की रागाने घेतलेल्या निर्णयाचे काय झाले हे तू आता तुझ्या डोळ्याने बघितले ना आणि म्हणते कसे असेल आता माझी सिंधू आणि कुठं असेल तेव्हा राजश्री राघवला म्हणते की तू आत्ताच्या आत्ता माफी मागून सिंधूला घरी घेऊ नये तेव्हा राघव म्हणतो हो आई माझ्या हातून खरंच खूप मोठी चूक झाली तेव्हा मी ही चूक आता सुधारणार आणि मी सिंधूला पुन्हा घरी घेऊन येणार आहे तेव्हा ती ते ऐकताच राजेश्रीच्या तोंडावर हसू येते पण त्याच वेळेस मधू काकू आणि रत्नाकरला मोठा धक्का बसतो तेव्हा राघवचे ते, ते बोलणे ऐकून मधू म्हणते म्हणजे तू नांदगावला जाणार आहेस का सिंधूसाठी तेव्हा राघव म्हणतो मधु मी तुला एकदा बोललेले समजत नाही का मी नांदगावला जाऊन सिंधूला घेऊन येणार तेव्हा मधू म्हणते मग तुला सिंधूला आणायचेच होते तर एवढे सगळे कशाला केलेस तू तू म्हणाला होतास की सिंधूला आता या घरामध्ये कधीही घेणार नाही तेव्हा कशाला मारल्या या गाव तेव्हा राघव म्हणतो मधू मी तुला सांगितले ना माझ्याकडून चूक आहे आणि म्हणतो की आता माझ्यासमोर खरे सत्य आले आहे आणि रागाच्या भरात मी जे काही केले त्याबद्दल त्या 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 आता मी सिंधूची माफी मागणार आहे तेवढ्यात काकू पुढे येत म्हणते त्या पोरीने सर्व चव्हाट्यावरती माझे वाभाडे काढले त्याचं काय तेव्हा राघव म्हणतो मी सर्वांसमोर त्या सिंधूला बोललो मग त्याचं काय तेव्हा रत्नाकर म्हणतो राघव आता पाणी हे डोक्यावरून गेलंय आणि म्हणतो आता एवढं होऊ नये तुमच्यातल्या गोष्टी पुन्हा पुरोव्रत होतील का आणि तू जर त्या सिंधूला घरी आणले तर लोक काय म्हणतील तेव्हा राघव म्हणतो लोक काय म्हणतील याची मला काहीही पर्वा नाही मी सिंधूला घराबाहेर काढले ना मग मी सिंधूला घरी घेऊन येणार इकडे शकुवात्याही सिंधू आणि त्या छोट्या मुलीला जेवायला देते तेव्हा सिंधूचे लक्ष फक्त राघवकडे लागलेले असते तेव्हा आत्या म्हणते अग भयो तू काल रात्रीपासून काही खाल्ले नाही तुझे लक्ष कुठे आणि घे बरं खाऊन तेव्हा सिंधू म्हणते आत्या मला अजिबात भूक नाहीये तेव्हा आत्या म्हणते तुला जावाईबापूंची आठवण येते का तर सिंधूला राघवने त्याच्या हाताने जे जेवण घातले होते त्याची आठवण येऊ लागते तर सिंधू ही आत्याला म्हणते की आत्या मला आता कुणाचीही पर्वा नाही आणि तू सारखे त्यांचे नाव घेऊ नकोस ते कशाला फोन करतील मला आणि मी आता प्रिन्सिपल सरांशी बोलले आणि त्यांनी मला हॉस्टेलमध्ये एक रूमही दिली तेव्हा आता हा माझा शेवटचा दिवस आहे तेव्हा आता तू माझ्याबरोबर या विषयावर चर्चा करू नकोस इकडे राघव हा त्याच्या रूममध्ये बसलेला असतो तर राघवलाही सिंधूची खूप आठवण येत असते आणि राघव सिंधूच्या त्या जुन्या गोष्टी बघत सिंधूची आठवण काढत असतो तर सिंधूने दिलेले ते गिफ्ट आणि सिंधूने केलेली ती राघव सोबतची माझ्या तर उशीखाली राघव आणि सिंधूने केलेले एकमेकांबरोबर भांडण हे सर्व आता राघवला आठवत असते तर तिकडे सिंधूलाही रात्री झोप येत नसते आणि सिंधू ही इकडच्या उशीवरून तिकडच्या उशीवर होत असते तर राघवला सिंधू ही त्याच्याजवळ आणि प्रेमाने त्याच्याकडे बघत असलेले भास होतो तर राघव हा त्याच रूममध्ये आरशासमोर येतो तर कधी इकडे तिकडे सिंधूच्या वस्तू बघत असतो आणि सिंधूच्या आठवणीत हरवून गेलेला असतो तर इकडे सिंधूला सुद्धा राघव जवळ आलेला वाटतो आणि प्रेमाने तो सिंधूकडे बघत असल्याचा सिंधूला भास होतो तर राघव हा सिंधूकडे येऊन सिंधूचा प्रेमाने हात आपल्या हातात घेतो आणि प्रेमाने त्या हाताचे चुंबन घेतो त्यानंतर सिंधू ही राघवच्या मांडीवरती झोपते तर राघव हा सिंधूच्या डोक्यावरून हात फिरवत सिंधूला समजावत असतो तेवढ्यात सिंधू भानावर येत उठून बसते आणि इकडे तिकडे बघू लागते तर कुठेही राघव नसतो तेव्हा सिंधू म्हणते माझ्या मानाचे हे काय चालले आता राघव सरांची अजिबात आठवण काढायची नाही आहे असे सिंधू आपल्या मनाला समजावते त्यानंतर इकडे राघव हा कपाटातून सिंधूची साडी बाहेर काढतो तेव्हा राघवला सिंधूने ज्यावेळेस साड्यांच्या घड्या घालत होती तर राघव तिला घडी घालताना मदत करत होता हे सर्व राघवला आठवते तर राघव ती साडी छातीशी कवटाळत म्हणतो की मी हे काय केलं ज्या मुलीने या घरासाठी आणि या सर्वांसाठी काय काय नाही केले आणि किती कष्ट सोसले त्या मुलीला मी घराबाहेर काढले तेव्हा माझ्या हातून खूप मोठी चूक झाली असे राघव स्वतःशी पुटपुटतो इकडे ऋतुराज हा त्याच्या रूममध्ये असतो आणि ऋतुजाला म्हणतो ऋतुजा माझा ऐकून तरी घेण्या तर ऋतुजा हातातली उशी ऋतुराजवर मारत म्हणते काय ऐकायचंय तुमचं आणि ऐकायला तरी काय ठेवलंय तेव्हा ऋतुजा म्हणते काय ऐकायचं आणि मला आता अजिबात इमोशनल ब्लॅकमेल करू नका तेव्हा ऋतुराज म्हणतो अगं मी नवरा आहे तुझा तेव्हा ऋतुजा म्हणते नवरा वगैरे काही नाही इतक्या दिवस ना मी अनोळखी माणसाबरोबर संसार करत होते असं मला वाटतंय आता आणि सर्वांसमोर तुम्ही माझी मान खाली घातली तेव्हा ऋतुराज म्हणतो अगं तुला माहीत नाही हे जे सर्व झालंय ना ते फक्त अर्धसत्य आहे तेव्हा ऋतुजा रागाने ऋतुराजकडे उभा राहत म्हणते मग पूर्ण सत्य काय आहे ते तरी मला सांगा आता तेव्हा ऋतुराज म्हणतो अगं ऋतुजा तुला कसं सांगू पण मी तुला सांगू ही शकत नाही ग तेव्हा ऋतुजा म्हणते आता तुमच्यामुळे मला वहिनी साहेबांचे नाही नाही ते बोलणे ऐकावे लागणार तर ऋतुराज म्हणतो असं काही नाही होणार कारण सुद्धा एवढे म्हणतात ऋतुजा ऋतुराजकडे बघत आवाक होते आणि ऋतुराज आणि काकूचे सर्व सत्य हे ऋतुजा समोर येते दुसरीकडे मिलिंद हा हसत हसत आणि पळत पळतच घरात येतो आणि म्हणतो अगं शालिनी सिंधू शकवा त्या तुम्ही लवकर बाहेर या तेव्हा सर्वजणी ह्या बाहेर येतात तर मिलिन म्हणतो अगं खूप आनंदाची बातमी आहे आणि म्हणतो चक्क जावई बापू आपल्या गावात आले तेव्हा आत्या सिंधूला म्हणते बापू आलय तर सिंधू म्हणते मग काय करू औषधाचे ताट ओवाळून दरवाज्यात थांबू का तर शालेनी काकू म्हणते की राघव सर तुला बोलले ना तेव्हा आपण बापूंचे कान पिरगाळून त्यांना चांगला जाब विचारू तेव्हा सिंधू म्हणते नाही तुम्ही राघव सरांना काहीही बोलणार नाही तर सिंधू म्हणते मिलिंद काका आता जावयाचे नाते संपलेले आहे ते आता माझे कोणीच लागत नाही तेव्हा आता सर्व संबंध संपलाय असे सिंधू म्हणत असतानाच राघव हा त्यांच्या दरवाज्यातून आतमध्ये येतो तेव्हा राघव आल्याबरोबर सर्वजण बाजूला होतात तर राघव हा सिंधू समोर येतो तर सिंधू ही राघवकडे रागाने बघू लागते तर राघवही सिंधूकडे बघू लागतो तर आता राघव सिंधूला माफी मागून सिंधूला कसे मानवणार आणि सिंधू ही राघवला काय उत्तर देणार हे बघण्यासाठी आणि महा एपिसोड भाग दोन बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच लाईक करून सबस्क्राईब करा